महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio Kalyan West. Namaskar, mi aava sabakumare Swanand News madhe aapla sarvanche swagat. Charcha to honaraj. Sher swachh thevnyasathi nehmi agrasar asnare safai kamgar matra aapla samasyane grasle ahet. सरकार कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नसल्याने अखेर या संदर्भात सफाई कामगारांच्या संघटनांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे सफाई कामगार मात्र आपल्या समस्यांनी ग्रासले आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नसल्याने अखेर या संदर्भात सफाई कामगारांच्या संघटनेने राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत. सन 2015 ते 2017 सामाजिक न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेसोबत बैठका झाल्या. यामध्ये सफाई कर्मचारी आणि वाल्मिकी समाजासंदर्भातील काही विषय मंत्र्यांनी मान्य केले असून त्यानुसार निर्देश देखील दिलेले आहेत. असे असताना अद्याप सचिव स्तरावरून शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत. हे आदेश निर्गमित करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. आज आम्ही महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांची अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने पूर्ण शिष्टमंडळाने त्या ठिकाणी भेट घेतली. आमचे या ठिकाणी महत्त्वाचे विषय असे होते की मागील सरकारने या सफाई कामगारांकरिता आणि वाल्मिकी समाजाकरिता जे विषय मंजूर केलेले होते त्या विषयांवर जे शासन आदेश अद्याप निघायला पाहिजे ते निघालेले नाही आहे. कालमर्यादेमध्ये शासन जेव्हा मंत्री महोदय मीटिंग घेतात कालमर्यादा टाकलेली असते त्या बैठकीमध्ये की एवढ्या दिवसात जे आर निघायला पाहिजे, परंतु आमचे असे 6 ते 7 असे विषय गंभीर विषय की ज्याचे अजून शासन निर्णय निघालेले नाही आहे आणि याविषयी आम्ही राज्यपाल महोदयांना ते निवेदन दिलं की लवकरच आमचे जे शासन निर्णय ते निर्गमित व्हावे. कोणकोणते विषय आमचे जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे वाल्मिकी समाजाचा जो जातीच्या दाखल्याचा विषय आहे की 1950 जी अट आहे जातीच्या दाखल्यासाठी ती केंद्र सरकारने लावलेली अट आहे. राज्यपाल महोदयांनी केंद्राकडे शिफारस करावी की महाराष्ट्रामध्ये जे वाल्मिकी समाजाला जी 1950 जी रहिवासाची जी अट आहे त्यामध्ये केंद्र शासनाने सुधारणा करावी आणि राज्य राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन त्याची अधिसूचना निर्गमित करावी. म्हणजे महाराष्ट्रात होणारा हा जो अन्याय आहे या सफाई कामगार आणि या वाल्मिकी समाजावर त्यांना जातीचा दाखला जर मिळाला तर आरक्षणाचा लाभसुद्धा त्यांना मिळणार आहे. नंतर सर्व अजून एक महत्त्वाचा विषय आमचा असा होता की महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये कंत्राटी पद्धतीचे धोरण हे स्वीकारलेलं आहे. त्यामध्ये आमची जी मागणी होती त्या ठिकाणी की कंत्राटी पद्धतीमध्ये जे भांडवलशाही लोक आहे ते स्वतः या ठिकाणी टेंडर घेतात आणि ते आमच्या समाजाच्या लोकांकडूनच ते काम करून घेतात. त्यामुळे या वाल्मिकी मित्र समाजाच्या ज्या रजिस्टर्ड संस्था आहे त्या संस्थांनाच हे काम शासनाने द्यावं आणि हा विषय मंजूर झालेला आहे, परंतु नगरविकास विभाग त्याचा अजून जी आर काढत नाही आहे. तोही विषय आमचा लवकरात लवकर मंजूर करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. त्याचप्रमाणे जे सफाई कामगारांसाठी नगरपालिका आणि महानगरपालिकेतील जे सफाई कर्मचारी आहे यांच्यासाठी अद्याप नगरविकास विभागाने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन जी पेन्शन योजना आहे ती लागू केलेली नाही. तरीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका महानगरपालिका या सफाई कामगारांना जुनी पेन्शनापासून वंचित ठेवत आहे. तर आम्हाला एक तर नवीन पेन्शनचा लाभ द्यावा किंवा जुनी पेन्शन आम्हाला पुरवत ठेवावी अशी आम्ही जी मागणी केलेली या ठिकाणी. त्याचप्रमाणे आमच्या जे लाड समितीच्या जे आमचं एकत्रीकरणाचा जो जी आर आहे तो एकत्रीकरणाचा जी आर सुद्धा 2016 तयार पडलेला आहे. त्याचा ड्राफ्ट तयार आहे परंतु त्याची जी आर ते निर्गमित करत नाही आणि यामुळे महाराष्ट्रातील ते 20 ते 22 हजार कुटुंब आमचे हे वंचित राहत आहे. जे सफाई कर्मचारी रोजंदारीने लागलेले होते किंवा न्यायालयाच्या आदेशाने लागलेले होते त्यांनासुद्धा वारसहक्क लागू केलेला आहे, परंतु त्याचा जो जी आर आहे हे सरकार काढत नाही. त्यामुळे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आमच्यावर एक प्रकार नैसर्गिक अन्याय होतो आहे. म्हणजे एकीकडे मंत्री महोदय विषय मंजूर करतात पण सचिव स्तरावरून त्याची जी आर निघत नाही ही यामुळे आमचा जो सफाई कर्मचारी हा भरडला जात आहो. त्यामुळे मी राज्यपालांकडे याविषयी तक्रार केलेली आहे. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष नागेश कंडारे, राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर रेखा बेनवाल, राज्य सचिव सुरेश बिस्नारिया, राज्य उपाध्यक्ष धनराज पिवाल आदी पदाधिकारी आणि इतर सदस्य उपस्थित होते. राज्यपालांनी याबाबत स्वतः लक्ष घालून संबंधित विभागांना हे आदेश निर्गमित करण्याचे आदेश देणार असल्याचे यावेळी सांगितले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.